आज आमच्याकडे प्लॅन बी तयार नाही आहे, तो कसला ते सांगतो आम्ही. काय काय सुचतोय काय कॉन्टेंट? नाही सुचत आहे काहीच नाही. तर आज झालंय असं की आमचा व्लॉग शूट झालेला नाही आज दिवसभर, आणि माझं ऑफिस होतं, आज खूप काम होतं मला, त्यामुळे आमचं काही शूट झालं नाही. अंकिता पण तिच्या कामात होती, राहूची तब्येत थोडी डाऊन आहे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे तोही असा काही मूडमध्ये नव्हता, त्यामुळे काहीही शूट झालेलं नाही आहे. आणि आत्ता आम्ही तोच विचार करतोय की काय ब्लॉग करायचा ते. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. ब्लॉगच्या सुरुवातीला जसं आज पुष्कर म्हणालाय की आमच्याकडे प्लॅन बी तयार नाही आहे, तो कसला? ऑब्विसली ब्लॉगचा, कारण जसं आज पुष्करने सांगितलंय की आज आमचा काहीच ब्लॉग शूट झालेला नाही आहे. सो बेसिकली आमचा प्लॅन ए काय असतो, तर डेली आम्ही ब्लॉग शूट करतो, एडिट करतो, अपलोड करतो. पण आज असं झालेलं आहे, आजचा दिवस खूप हेक्टिक गेला आहे आमचा. पुष्कर जसं म्हणाला, त्याचं ऑफिस आज प्रचंड काम होतं, मी माझ्या कामांमध्ये होते, राहूची तब्येत जरा नरम गरम आहे. सो आता ब्लॉग शूट नाही झाला आहे, आणि मग त्याला पर्याय, त्याच्यासाठी दुसरा प्लॅन बी काय? सो तो आमच्याकडे नाही आहे काहीच प्लॅन बी. आणि काय करायचं, म्हणजे आता ऐन वेळेला ब्लॉग काय शूट करायचा, कशावरती ब्लॉग शूट करायचा, हे काहीच आम्हाला सुचत नाही आहे. तर प्लॅन बी फार तर काय, व्लॉग अपलोड नाही करायचा. पण असं नाही ना, आपलं डेली व्लॉगचे चॅनल आहे आणि आपण व्ह्यूवर्सला कमिटमेंट केलेली आहे, सो आपल्याला व्लॉग अपलोड तर करायचा आहे. एनी कॉस्ट, ऍट एनी कॉस्ट, ऍट एनी कॉस्ट. मला पण ना जरा सोर थ्रोट वाटतंय असं, थोडस गरम पाणी पितो का? हा दे. आयुष्यात पण बाबा गरजेचे असतात प्लॅन बी, बॅकअप प्लॅन. आज आम्हाला या बॅगने खूप काही फिलॉसॉफी, म्हणजे जस्ट आम्ही असेच घरात चला आता काहीतरी शूट करूया आणि असं आमचं काहीतरी चालू होतं, आणि पुष्करचं लक्ष गेलं या बॅग कडे, आणि पुष्कर म्हणतो की देअर इज नो प्लॅन बी. आपला घडले आज आमच्यावर ऍक्च्युअल घडलंय की जो आमचा प्लॅन ए आहे तो आज आमचा एक्झिक्यूट नाही झालाय, आणि आमच्याकडे प्लॅन बी सुद्धा नाहीये. सो खरंच आहे, आमचं पण बोलताना असं झालं की प्रत्येक गोष्टीत लाईफमध्ये आपल्या प्रत्येक वळणावरती कुठती काय भरपूर डिसिजन्स, भरपूर प्लॅन्स आपण ठरवत असतो, आणि खरं तर प्लॅन ए ऑलवेज आपले तयार असतात, बट जर ते एक्झिक्यूट नाही झाले तर त्याला काहीतरी पर्याय असावा, हे आज त्या बॅगने आम्हाला शिकवलंय. नाही अंकिता, तू चुकीचं बोलतीयस. काय ती प्लॅन, देर इज नो प्लॅन बी सांगतेय बॅग. म्हणजे प्लॅन हे तुम्ही डेडिकेशनने एक्झिक्यूट करायला पाहिजे. जो काही तुम्ही लाईफमध्ये जे डिसिजन घेतलंय ते तुम्ही एक्झिक्यूट केलं पाहिजे, असं ते सांगते ना. देर इज नो प्लॅन बी. एक्झॅक्टली, प्लॅन ए जो आहे तो तुम्ही ठामपणे एंडपर्यंत सक्सेसफुली करा. आणि आपण वेगळंच म्हणतोय प्लॅन बी असावा, आपण असं म्हणतोय ना, हो. पण त्यांचं म्हणणं की नसावा नाही, नाहीच आहे, एच कम्प्लीट करा जो आज आपला राहिलाय. होईल होईल. ती कॉइल बघ कशी दिसतीय, पिंक, पूर्ण पिंक नाहीये खरं तर, रेड आहे. याच्यात बघ ना, हे बघ कॅमेऱ्यांमध्ये येऊन बघ, हे बघ याच्यात फ्लोरोसंट पिंक दिसतीये. खरं याच्यात लाल दिसतीये, यात पिंक दिसतीये. हजार वरती एवढं टेम्परेचर आहे. प्युरिफायर एकदम व्यवस्थित ना, परफेक्ट परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही ना, काहीच नाही, व्यवस्थित होत आहे. टँक सुद्धा व्यवस्थित भरला जातोय, म्हणजे इंडिकेशन सुद्धा व्यवस्थित होत आहे इथे. तर आम्ही आता हे परवा लिव्ह प्युअरचं प्युरिफायर घेतलं, त्यावर एक कॉमेंट आली होती, एक नाही आय गेस चार पाच कॉमेंट आले होते, तुम्ही हे कसं घेतलंय. तर हे आम्ही रेंटल बेसिसवर घेतलेलं आहे, म्हणजे भाडे तत्वावर घेतलेलं आहे, आणि ह्याचा मंथली प्लॅन, म्हणजे मंथली रिचार्ज करावं लागतं. रिचार्ज केल्यावर हे मशीन सुरू होतं, ऍपशी आपल्या ते कनेक्टेड असतं आणि वायफायने कनेक्टेड असतं, आणि मग मंथली रिचार्ज केल्यावर ते सुरू होतं. मंथली रिचार्ज नाही केलं तर ते मशीन बंद होणार, पाणी बंद होणार, असं आहे त्याचं. येस, रिचार्ज जर आपण नाही केलं तर त्यातलं पाणी बंद होतं, आणि जसं पुष्कर म्हणाला की आपल्या ऍपशी ते कनेक्ट होतं, सो फोन मध्ये ह्याचं एक ऍप आपल्याला इन्स्टॉल करायला लागतं. लिव्ह प्युअरचं एक ऍप आहे, ते इन्स्टॉल केल्यानंतर हे आणि ते ऍप असं दोन कनेक्ट होतं. दुसरी गोष्ट अजून एक आपल्याला विचारलेलं की हे किती लिटरचे. हा, हे 150 लिटर, 150 लिटर आहे. एक पाणी पिऊन घे आधी.
द शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन, एनी सिच्युएशन काहीही असू दे, शो मस्ट गो ऑन. येस. तर ह्यावर आज आमचा बराच विषय झाला आणि त्यावरून मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटले की माझे आई बाबा नाट्यक्षेत्रात आहेत, सिरियलमध्ये काम करतात, हे बरेच व्ह्युअर्सना माहिती आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही हे डिसिप्लिन थोडंसं शिकलोय, जे व्लॉगिंग आम्ही 15 नोव्हेंबरपासून सुरू केलं आत्तापर्यंत की डेली व्लॉग्स टाकायचे, कारण आपले व्ह्युअर्स वेळ देऊन आमचे व्लॉग्स बघतात आणि जे डेली व्लॉगिंग करतात ते हे डेडिकेशनने फॉलो करतात, म्हणजे त्याच्याकडे म्हणजे प्रोफेशन म्हणून बघतात, म्हणजे जसं आपला जॉब असतो किंवा आपले काही इतर बिझनेस असतात तसंच मग हे यूट्यूब प्रोफेशनली ते फॉलो करायला लागतं. तर मुद्दा असा की आई बाबा माझे या क्षेत्रात असल्यामुळे, नाट्यक्षेत्रात आणि सिरियलच्या क्षेत्रात असल्यामुळे द शो मस्ट गो ऑन असं त्यांच्याकडनं हे डिसिप्लिन शिकलेलो आहे की काहीही परिस्थिती असो, कठीण परिस्थिती असो, पण तो प्रयोग पूर्ण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कधी आज कमेंट आली आहे ना ती ती वॉचची वॉचची हो, त्या ताईंनी ना दोन वेळा विचारलंय की आपण एक सांगू हा त्यांना ते वॉच आपण. तर या वॉच विषयी एक कॉमेंट आली होती की हे वॉच कुठलं आहे, स्मार्ट वॉच. परवा आम्ही मेडिटेशन वाला एक ब्लॉग केला होता त्यात विचारलं होतं. तर हे बोट कंपनीचं वॉच आहे, स्मार्ट वॉच आहे आणि आम्हाला नंतर लक्षात आलं की मी हे ऑनलाइन घेतलेलं नाहीये, हे आम्ही घेतलंय लोकल स्टोअर मधून. तर तुम्हाला हे ऑनलाइन म्हणजे बोट कंपनी सर्च केलं तर तुम्हाला ऑनलाईन साईट्स वरती अवेलेबल होईल आणि आता तर बरेच नवीन नवीन फीचर्स आलेली वॉच आलेली आहेत. मला वाटतं पुष्कर हे तू दोन तीन वर्षांपूर्वी घेतलेलं आहे, तेच म्हटलं म्हणून आता बरेच फीचर्स अवेलेबल असतील ना नवीन नवीन. हा ऍडव्हान्स, सो तुम्ही हे ऑनलाईन याच्यावर बोट कंपनीचं स्मार्ट वॉच लिंक नाही आहे. आणि हा जो बेल्ट आहे ना हा ग्रे कलरचा, ह्याला बॉक्स बरोबर अजून एक बेल्ट आलेला तो हा ब्लू कलरचा आलेला. ब्लॅक होता ना, ब्लू होता, मग दोन आलेत वाटत एक्स्ट्रा. नाही एकच आले होता मला आठवत नाही, तो तर गेलाच माझा, म्हणजे ब्लू हा ग्रेस राहिला फक्त, ब्लू आला होता का, तर त्यामुळे तुम्हाला ते तसं पण मिळेल, तसंही मिळू शकतं. मल्टिपल बेल्ट असलेलं सिंगल जसं तुम्हाला हवंय तसं खूप अवेलेबल आहे. ऍक्च्युली हे तर खूपच बेसिक स्मार्ट वॉच आहे, पण त्या ताईंनी विचारलं कॉमेंट करून तर म्हटलं सांगूया असं. मी आता पाहिले हे थोडे येताना प्रत्येक वेळेला घरनं घेऊन येते थोडे, कारण इथे आता आपल्याला काय काय स्टोअर करायला लागतात ना. पण ते राहूचे याचे स्कूलचे टिफिन आहेत ना हे, ते नाही दोनच आहेत त्याचे, हा आणि हा. अच्छा, इथे आपण स्टील आहेत ना, ते दोन्ही स्टील आहेत, स्टीलचे आहेत पूर्ण. इथे कधी बाहेर गेलो त्याचं काही कॅरी करायचं असेल म्हणून त्याचे वेगळे आणून ठेवलेत आणि मग बाकी आपल्याला काय काय लागतात इथे त्याचे तिथे लावून ठेवलेत सगळे. ते लगोरी सारखं मला दिसले आता, म्हटले एवढे डबे कुठून आणले असे एकावर एक ठेवलेत. बरं झालं डब्यांची आठवण केलीस. काय झालं, ही येताना फुलं घेऊन आली ना, ती सगळी ह्याच्यात भरून ठेवते, थोडस पाणी मारते. कशी मिळाली ही, 30 रुपये मिक्स फुलं. तर आमच्याकडे फ्रीज नाहीये, सो अंकिता असं फुलं मेंटेन करते डब्यांमध्ये आता सध्या तरी, थोडं पाणी मारते, छान ताजी राहतात. त्यावरनं सुद्धा मला एका ताईंनी कमेंट केली होती की अंकिता फ्रीज नाहीये तर तू मॅनेज कसं करतेस सगळं, सो भाज्या दूध आम्ही त्या त्या वेळेला जेवढं लागतं तेवढंच ऑर्डर करतो किंवा येताना घेऊन येतो. दूध म्हणजे आता आम्हाला सकाळचा चहा प्यायचा आहे मग त्यावेळेला तेवढंच दूध आणतो, संध्याकाळी परत नवीन पिशवी आणतो दुधाची. सेम भाजीच्या बाबतीत आहे, कांदा बटाटा टोमॅटो ज्या गोष्टी बाहेर राहतात त्या मी इथे सगळ्या छान लावून ठेवल्या आहेत, पण ज्याच्यासाठी फ्रीजची रिक्वायरमेंट आहे मग अशा गोष्टी एक तर थोड्याशा अवॉइड करतो. और आता फ्लॉवर्स मग त्याच्यावरती पाणी शिंपडून ठेवते किंवा चीज बटर आपलं बाहेर राहतं सो ते मी बाहेरच ठेवलेलं आहे, सो सध्या असं सगळं मॅनेज करतोय. तर आज काइंड ऑफ अशी तुमच्या ज्या काही क्वेरीज आल्या होत्या बऱ्याच ब्लॉग्सवरती त्याची उत्तरं अंकिता आणि मी देण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या रॅक विषयी, ह्या डब्यांविषयी आणि हा जो रॅक आहे भांड्यांचा त्याबद्दल सुद्धा कॉमेंट आली होती ना. हो, या सगळ्या गोष्टी इव्हन कुशन्स जी मी सोफ्यावरती ठेवते त्याच्या बाबतीत सुद्धा मला विचारलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अमेझॉनवरती ऑनलाईन मागवल्या होत्या, सो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन, सो कोणाला हवं असते तर तुम्ही परचेस करू शकता.
राईट, हे सगळं आम्ही अमेझॉन वरनं घेतलेलं आहे. आणि ही उषांची कवर्स अशी आहेत, ही पण अमेझॉन वरनं घेतलेली आहेत. एक ब्लॉग आम्ही अपलोड केला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर खऱ्या अर्थाने देर इज नो प्लॅन बी हे आम्ही वाचलं, आणि आमचा जो प्लॅन ए आहे ब्लॉग शूट करण्याचा, तो आम्ही आज शूट केलेला आहे, एक्झिक्यूट केलेला आहे डेडिकेशनने, एकदम पॅशनने. की गॅप नाही गेला पाहिजे. ब्लॉग आम्ही शूट केलेला आहे, पण ह्यातनं एक आमचा सांगण्याचा मेसेज असा की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक प्लॅन बी नक्की ठेवावा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एखादा पर्याय असावा. हे आज एक सांगण्याचं आमचं म्हणजे एक असं वाटलं की शेअर करूया. आणि बाकी थोडं थोडं आवरायचं राहिलेलं आहे, ते पटकन मी आता आवरून घेते. उशीर सुद्धा खूप झालेला आहे. आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय.